मराठी दे धड़क दे धड़क। सुप्रसिद्ध युवा उद्योजक माननीय निलेश शेठ चंद्रकांत मार्ले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय ज्ञानेश्वर आबा शिंदे मित्र परिवार आणि जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भवानी नगर विटा, माननीय बच्चू शेठ नागराळे प्रेमी ग्रुप आणि समस्त लिंगायत समाज विटा। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज। पाहूयात बातम्या सुपरफास्ट। विट्यातील सर्वात स्वस्त सायकल विक्री करणाऱ्या सागरेश्वर सायकल्सची धमाका ऑफर। भारतातील नामांकित कंपन्यांची सायकल केवळ 1 रुपयात खरेदी करा। लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना उपयोगी येतील अशा सायकली ऑनलाईन पेक्षाही स्वस्त दरात आणि बजाज फायनान्सच्या सुलभ हप्त्याने आजच खरेदी करा आणि कॅशबॅक ऑफर सह आकर्षक भेटवस्तू एकदम मोफत मिळवा। एवढेच नव्हे तर विट्यातील सागरेश्वर सायकल्स मध्ये जुनी सायकल देऊन नवीन सायकल आपण खरेदी करू शकता। ऑफर मर्यादित। पत्ता मनमंदिर हॉस्पिटल समोर कराड नाका विटा। संपर्क 90 52 63 90 07। कैलासवासी श्रीमती रंगुबाई दत्तू निकम यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू रवींद्र शेठ मारुती निकम आणि अरुण शेठ मारुती निकम यांच्या वतीने खंबाळे येथे जय जवान जय किसान पुतळ्याचे अनावरण तसेच 26/11 हल्ल्यातील शहीद जवानांचे फोटो, आपलं खंबाळे आणि खामजाई देवीचा फोटो अशा एकत्रित कोनशिलेचे उद्घाटन आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते पार पडले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत अण्णा बाबर, सरपंच उपसरपंच यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। विट्यातील महात्मा गांधी विद्या मंदिर येथे संकल्प से सिद्धी या केंद्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी मोरिया भारत गॅस एजन्सीचे सर्वे सर्वा आणि भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष किशोर काका डोंबे यांनी विद्यार्थ्यांना एलपीजी गॅसची संपूर्ण माहिती तसेच सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले। रेनावी येथील श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवांचा प्रकट दिवस जन्मकाळ सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार दिनांक 5 मार्च रोजी पहाटे 3 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे। यावेळी रामकथाकार हबप समाधान महाराज शर्मा, श्री रुद्रपती शिवाचार्य कोळेकर महाराज यांच्यासह सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका गाथा नवनाथांची या मालिकेतील सर्व नाथ कलाकार उपस्थित राहणार आहेत। तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी जयेश शेवलकर, गाथा नवनाथांची या मालिकेमधील मच्छिंद्र। आम्ही सगळे येतोय रेवणसिद्ध देवांच्या प्रगट दिनानिमित्त। रविवार दिनांक 5 मार्च रोजी रेणावी येथे रेवणसिद्धांच्या मंदिरात येत आहोत। भाळवणी येथे श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर मंदिराचा कलशरोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी कलश आणि पार्वती मातेची भव्य मिरवणूक पार पडली असून श्री निर्मळ स्वरूप महाराज शिरगाव यांच्या हस्ते श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराचा कलशरोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच नंदीची व पार्वती मातेची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। विट्यातील शायनिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली।
यावेळी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून शिवरायांचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी परिसर रणून सोडला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी पोवाडे, लेझिम, लाठीकाठी, झेंडा नृत्य यासह पथनाट्य सादर करून उपस्थांना भारावून सोडले. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.